नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आता आपण सुरू करू पाठ दोन वर्ग समीकरण म्हणजेच क्वाड्रॅटिक इक्वेशन्स भाग दोन. भाग एक मध्ये आपण बघितलं वर्ग बहुपदी काय असते, मग त्या बहुपदीची समीकरण कसे बनतं, वर्ग समीकरणाचे सामान्य रूप, वर्ग समीकरणाचे मूळ म्हणजे काय होतं, आणि काही उदाहरणे सुद्धा आपण बघितली. आता आपण सुरू करू भाग दोन. बघा, भाग एक मध्ये आपण मूळ अवयवावरून कशी सोपी पद्धतीने भेटतील हे बघितलं. तर मग एकदा अवयव काढण्याची उजळणी सुद्धा करून घेऊ, म्हणजे रिव्हिजन सुद्धा करून घेऊ, बरोबर. तर बघा, एक उदाहरणार्थ आपण बहुपदी घेऊ ज्याचे आपण अवयव काढू. ही बहुपदी घेतली मी, 4x² - 7x + 3. ठीक आहे, आता याचे अवयव काढू आपण. ठीक आहे, उजळणी करू आपण. आपण तुम्हाला येत आहे. आपण काय करू, x² x² जे सहगुणक अनुक्रम आहे आणि स्थिर पदी अनुक्रम या दोघांची गुणा करू आणि एक आपल्याला संख्या मिळेल. ठीक आहे, आता आपल्याला दोन अशा संख्या शोधायच्या आहे की ज्यांच्या गुणा केल्यावर हे तर मिळेलच संख्या, जे आपल्याला गुणा करून मिळाली हे तर या दोघांनी पण मिळत होती, पण आणखी एक अशी अट आहे की आपल्याला यांची बेरीज केल्यावरती x चे सहगुणक अनुक्रम भेटायला पाहिजे. अशी दोन संख्या शोधायची. बघ, जसं इथे 12 भेटलं आपल्याला, तर हे आपण -3 आणि -4 ही दोन संख्या घेतली तर यांच्या गुणा तर 12 येतोच, सोबतच यांची बेरीज केल्यावर -7 येतो, म्हणजेच x चे सहगुणक अनुक्रम. ठीक आहे, बघा हेच मी सांगत होतो की यांची बेरीज केल्यावर -7 आलं पाहिजे. आता काय करू, -7 ला आपण या दोन संख्येत तोडून लिहू, जे दोन संख्या आपण आता शोधल्या. ठीक आहे, आता काय करायचं, यानंतर 4x यातून आणि यातून बाहेर येतं वेगळं आणि मग कंस बनेल, तर ते बनवून टाकायचं कंस. इकडे बनलं 4x आणि x - 1 चा कंस. आता बघा, आपल्याला दोन कंस बनवायची आहे एक सारखी, म्हणजे इकडे पण आपल्याला एक काहीतरी बाहेर घ्यायचं आणि एक सेम असाच कंस बनला पाहिजे. मग आपण काय घेतलं, इकडे -3 आणि पुन्हा आपल्याला कसा कंस मिळाला, x - 1. आता x - 1 आपण इकडे घेऊ आणि आपल्याला दुसरा कंस मिळतो 4x - 3. झाले, हे दोन मिळाले आपल्याला या बहुपदीची अवयव आहे आणि मग इथून मग आपण समोर जाऊ शकतो. ठीक आहे, आता आपण वर्ग समीकरणाची मूळ काढण्याची काही पद्धती शिकून आपण तीन वेगवेगळ्या प्रकारची पद्धत बघणार आहोत. पहिली पद्धत आहे अवयव पद्धती. अवयव आताच आपण काढला, आता त्याचाच वापर करून ही पहिली पद्धत आपण बघू. ठीक आहे, त्यालाच म्हणतात फॅक्टरायझेशन मेथड ऑफ फाइंडिंग रूट्स ऑफ क्वाड्रेटिक इक्वेशन इंग्रजीमध्ये. ठीक आहे, तर हा मागीलच उदाहरण घेऊ आपण. आता बघितलेला 4x² - 7x + 3 = 0, आता हा समीकरण झाला. मागे आपण बहुपद बघितला होता. ठीक आहे, तर बघा याचे आपण अवयव मागे शोधले, तसेच शोधून आपण त्याला अवयव मध्ये लिहिलं या समीकरणाला. आता यामध्ये पाहून आपल्याला काय दिसतं की हे दोन कंस आहेत, दोन्ही कंसामध्ये x ची काही विशिष्ट किंमत ठेवून तो कंस शून्य होऊ शकतं. जसं पहिला कंस घेतला तर x ची किंमत जर 3/4 ठेवली तर हा कंस शून्य होतो. कसं माहित केलं, आपण या कंसाला शून्य ठेवला आणि कंसाला शून्य ठेवून x ची ही किंमत मिळाली आपल्याला. तसंच दुसऱ्या कंसातून तर खूप सोपीली दिसतं आपल्याला, खूप सोपीपणे x ची किंमत 1 ठेवल्यावर हा कंस शून्य होता. कोणतलाही एक कंस शून्य झाला तर 0 गुणा कोणतलाही मग असो काही असो, इकडे दुसऱ्या कंसात 0 गुणा काही करू आपण 0 येईल, म्हणजे हा समीकरण खरा ठरेल. म्हणजेच x ची ही दोन्ही किंमत कोणतली, हे 3/4 आणि 1, हे जे दोन्ही आपल्याला मिळाले हे काय झाले, मूळ. का बरं, याने आपल्याला समीकरण हा जो आहे तो खरा ठरत आहे, म्हणजे हे दोघेही झाले आपले मूळ या समीकरणाचे. ठीक आहे, तर ही झाली अवयव पद्धतीने मूळ काढणे. आता एक आणखी उदाहरण पाहू, 2x² - 2x + 1/2 = 0, याचा आपल्याला आता काढायचे आहे मूळ. ठीक आहे, अवयव पद्धतीने. ठीक आहे, त्याची उकल पाहू आपण. पहिले तर आपण बघितलं होतं की जर x² च्या सहगुणक अनुक्रम आणि स्थिरपदी अनुक्रम या दोघांच्या आपण काय करू, गुणा, या दोघांच्या गुणा केला तर इथं काय येतं, 2 गुणा 1/2 येतं. ठीक आहे, बरोबर. आता आपल्याला 1 ला अशी दोन संख्या शोधायची आहे की त्यांच्या गुणा 1 होईल आणि त्यांची बेरीज केल्यावरती हे मिळेल आपल्याला x चे सहगुणक अनुक्रम, म्हणजेच -2. काय काय मिळू शकतं आपल्याला, भेटलं हे -1 - 1 - 1 - 1 ला गुणा केला तर -1 चा वर्ग म्हणजे 1 आणि या दोघांची बेरीज केली तर -2.
सरळ बघा, हे भेटलं आपल्याला, तर आपण आता वजा 2x ला त्या पद्धतीमध्ये लिहू. लिहिला आपण हे, आता समोर जाऊ. आणखी काय करू शकतो समोर आपण? आपण x ला वेगळं काढू आणि एक कंस बनवू. पहिले हा एक कंस झाला, x ला वेगळं काढलं तर 2x वजा 1. आता दुसरा कंस पण असाच बनला पाहिजे आपला, तेव्हाच तो पूर्णचा पूर्ण कंस आपण वेगळा काढू शकून आणि अवयव बनेल. तर त्यासाठी आपण काय केलं, वजा 1/2 वेगळा काढला. ते काढल्यावरतीच हे बनत होतं, हे आपल्याला बघायचं आहे. हे थोडंसं डोकं आपल्याला इथे लावा लागेल, ठीक आहे ना? बघा, जर आपण इथे मायनस वजा 1 घेतला असता तर हे 2x नसता आला, म्हणून आपण वजा 1/2 घेतला, ठीक आहे? आता काय होईल, हे 2x वजा 1 एक अवयव झाला आणि या दुसरा एक्स वजा 1/2 दोन अवयव बनले, बनला समीकरण. आता हे दोन्ही अवयवामधून आपल्याला एक एक मूळ मिळून जाईल. पहिला पहिला दोन्ही कंसातून, पहिल्या कंसातून आपल्याला मिळते एक्सची किंमत 1/2, म्हणजे हा एक झाला मूळ. दुसऱ्या ह्याच्यातून काय मिळतं, पुन्हा तेच मिळालं, म्हणजे दोन्ही सारखेच मिळाले. दोन्ही सारखे मिळाले काही हरकत नाही, दोन्ही मूळ सारखे आहे, म्हणजे मूळ एकच आहे याचा. दोन निघाले पण दोन्ही सारखेच निघाले, ठीक आहे? आता पाहू आपण दुसरी पद्धत. ही झाली पहिली पद्धत, अवयव पद्धती, फॅक्टरायझेशन मेथड, मुळं काढायची. आता दुसरी पद्धत पाहू आपण. दुसरी पद्धत काय, तर पूर्ण वर्ग पद्धती. पूर्ण वर्ग म्हणजे बघा काय करू, हे थोडी मुलांना कठीण वाटते पण हे कठीण नाही, हे सोपी आहे खूप. बघू आपण पूर्ण वर्ग पद्धतीने वर्ग समीकरणाचा मूळ काढणे, त्यालाच कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथड पण म्हटल्या जातात इंग्रजीमध्ये, ठीक आहे? हा आपण मागील उदाहरणच घेऊ, 2x² + 2x + 1/2 = 0, ठीक आहे? आता आपल्याला काय करायचं आहे, पूर्ण वर्ग बनवायचा आहे. तर कसं, तर बघा याला आपण असं पण लिहू शकतो का, जे मी इथे दाखवलं असं लिहू शकतो का? बरोबर लिहू शकतो, कारण तुम्हाला माहित आहे a + b² कंसात a + b आहे आणि त्याचा वर्ग केला तर त्याचा फॉर्म्युला तुम्हाला, सूत्र म्हणजेच तुम्हाला माहित आहे. तर आपल्याला तेच हा सूत्र इथे लावून बघा, होते म्हणजे हे बरोबर आहे, ठीक आहे? आपल्याला तसंच काहीतरी करायचं आहे की ज्याने काय होईल, आपलं जे मूळ काढण्याचं काम आहे ते सोपे होईल. कसं होईल ते पाहू आता आपण. बघा म्हणजे आपण या आपला जो समीकरण आहे वर्ग समीकरण, त्याला आपण असं लिहू. कसं, एक पूर्ण वर्ग लिहू, x + k घेतला आपण, k काहीतरी आहे ते आपण काढू आता, आणि सोबतच एक टी पण बाहेर ठेवला, -t. तर टी काय आहे ते पण आपल्याला नाही माहित, तर टी पण काही पण असेल त्यात आपला चल नाही राहणार एक्स, आणि के मध्ये पण आपला चल नाही राहील. हे काय एक संख्या असेल कोणती तरी के आणि टी, मग काय उरते, फक्त एक्स. मग जे उत्तर काढायची पद्धत, उत्तर सोपी येईल आपण बघू समोर. बघा आता हे करायचं कसं, तर बघा आपण काय करू, ह्या x + x + k जो कंस आहे त्याचा वर्ग खोलून टाकू, तर काही असं मिळेल आपल्याला सूत्रांनी, ठीक आहे? आणि आता ह्या दोघाला आपण जर मेल बसवून बघू या दोघांचा, तर बघा एक्सचा वर्ग दोन्हीकडे आहे आणि दोघांचे सहगुणक अनुक्रम 1 आहे, तर ठीक आहे बरोबर. तर इकडे बघा एक्स साठी इथे आहे बी, त्याचे सहगुणक अनुक्रम, आणि इथे एक्स साठी आहे 2k, ठीक आहे? म्हणजेच बी बरोबर 2k व्हायला पाहिजे, बरोबर? आता आपण स्थिरपदी अनुक्रम पाहू, इथे आहे सी आणि इथे आहे k² + t, म्हणजे हे असं व्हायला पाहिजे जसं इथे लिहिलं आहे, ठीक आहे? तर बघा या दोघातून आपल्याला काय मिळतं, हे दोघं आपण या दोघंही काय म्हणतो आपण त्याला, समीकरणातून आपल्याला एक असा समीकरण मिळतो, टीची किंमत मिळते आपल्याला. टीची किंमत आहे c / b/2² वर्ग, ठीक आहे? आता याचं काय करू आपण तर सांगतो तुम्हाला. बघा आता हे थोडं तुम्हाला समजण्यास कठीण जाईल, आपण एक सोपी पद्धत तुम्हाला सांगतो हे कसं लक्षात ठेवायचं. आता मी पूर्ण वर्ग बनविण्याची पद्धत तुम्हाला सांगतो. बघा एक सामान्य सामान्य रूप घेतला आपण वर्ग समीकरणाचा, तर त्यात आपण काय करू, एक्सच्या वर्गाचे जे सहगुणक अनुक्रम आहे त्याला 1 करून टाकू. कसं करू, 1/a, म्हणजेच ए म्हणजेच सहगुणक अनुक्रम एक्सच्या वर्गाचा, त्याने आपण गुणा करून टाकलं दोन्हीकडे, आणि एकीकडे 0 असल्यामुळे ते काही 0च राहतात तिकडे उजवीकडे, ठीक आहे? तर हे असं बनलं. आणि बघा
आपल्या सोयीसाठी आपण हे बी भागीला ए आणि सी भागीला हे एवढं मोठं घेऊन थोडं ना फिरणार आहोत आपण समोर. तर आपल्या सोयीसाठी आपण हे यांच्यासाठी एक छोटे नावं देऊन दिले, ठीक आहे, ज्याने हे थोडं सोयीस्कर दिसेल दिसायला. ठीक आहे, आता बघा, एकदा आपलं हे सहगुणक अनुक्रम एक बनलं एक्स वर्गाचं, तर मग आपण काय करू की जे एक्सचं सहगुणक अनुक्रम आहे आता त्याला अर्ध करू आणि त्याचा वर्ग घेऊ. ठीक आहे, त्याला अर्ध करायचं आणि त्याचा वर्ग घ्यायचा, हे लक्षात ठेवायचं. एक्सच्या सहगुणक अनुक्रमाला अर्ध करून त्याचा वर्ग घ्यायचं आणि त्याला त्याची बेरीज करायची आणि त्याची वजा करायची त्या समीकरणात. म्हणजे काही केलं का आपण येते? नाही. बघा, शून्य झालं हे, म्हणजे हे दोघंही एकमेकाला कापू शकतात, म्हणजे आपण शून्य जोडल्या समीकरण, म्हणजे त्याने काही फरक पडते का शून्य कुठे जोडला? तर बिलकुल नाही, पण इथून एक फायदा होतो आपल्याला, म्हणून आपण हे करतो. काय? बघा, एक्सचा वर्ग ए एक्स आणि हे ए भागीला 2 चा वर्ग, हे तिघे मिळून आपल्याला एक सूत्र देतात. कुठला सूत्र? हा वाला सूत्र. आपल्याला एक एक्स एक्स असलेला वर्ग मिळाला, फक्त एक्स असलेला. त्याचा फायदा काय होईल आता आपण बघू. आणि हे बघा, हे बी आणि वजा ए भागीला 2 चा वर्ग हे तसंच तसं राहिलं, काही फरक नाही पडत ना. बघा, कारण की बी एक संख्या असेल आणि ए भागीला 2 चा वर्ग हे पण एक संख्या, आणि हे दोघे मिळून पण एक संख्या, तर हे एक संख्या बनून जाईल, त्यांनी काही फरक नाही पडणार, चांगलं होऊन जाईल, उलट छोटं होऊन जाईल ते. ठीक आहे, तर बघा, याला आपण एकीकडे केलं म्हणजे एक्स जी चल आहे आपला तो एकीकडे राहिला, तर इकडे उत्तर झालं आपला. बघा, आपण काय करू आता, वर्गमूळ घेऊन टाकू, तर मग एक्स अधिक ए भागीला 2 उरेल फक्त. बस मग काय झालं, वर्गमूळ घेतल्यावर इकडे वर्गमूळचं चिन्ह येऊन जाईन उजवीकडे, ही एक संख्या होती. बस मग उत्तर झालं आपला, ए भागीला 2 ला आपण त्या उजवीकडे पाठवून देऊ, झाली एक्सची किंमत मिळाली आपल्याला. बरोबर, एक उदाहरणात स्पष्ट होईल. बघा, आपण एक उदाहरण पाहू. हा उदाहरण घेतला मी, 9x² + 4x - 3 = 0, हा आपला समीकरण. बरोबर, आता याला आपण त्याची मुळे काढून कशाने, पूर्ण वर्ग पद्धतीने. ठीक आहे, तर बघा, सर्वात आधी आपलं काम एक्स वर्गाचा जो सहगुणक अनुक्रम आहे त्याला एक करणार. केला आपण कसं, 9 नी भागला या समीकरणाला दोन्हीकडे. ठीक आहे, आता बघा, एक्सचे जे सहगुणक अनुक्रम आहे त्याची तो किती आहे, 4/9. आपण काय करू, याचा अर्ध करून आणि मग त्याचा वर्ग घेऊन दोन्हीकडे त्याची बेरीज आणि इकडेच बेरीज आणि वजा करू. ठीक आहे, म्हणजे याचं अर्ध किती झालं, 2/9. बघा, 2/9 आपण बेरीज केली आणि वजा केली. आता सूत्र कोण देत आहे आपल्याला, बघा, सूत्र कोण देईन नेहमी, एक्सचा वर्ग आणि एक्स एक्स वाला जो एक्स हे वाली एक्स आणि जो आपण बेरीज केली होती ते, हे 3 वस्तू, त्या 3 1 3 मधून आपल्याला कोणता सूत्र मिळतो, हा वाला x + 2/9 चा वर्ग. आणि हे उरलेली वस्तू याची आपण बेरीज करून घेऊ उजवीकडे घेऊन जाऊन, तर आपल्याला एक संख्या मिळाली चांगली. आता काय करायचं, वर्गमूळ घ्यायचं. आपण घेऊ वर्गमूळ. वर्गमूळ घेतल्यावर बघा, तर बघा, एक महत्वपूर्ण गोष्ट इकडे लक्षात ठेवायची की वर्गमूळ घेतल्यावर बेरीज आणि वजा हे दोन्ही चिन्ह लागतील तिथे. का बरं, बघा, जर एक उदाहरण घेऊ, 4 4 चा आपण वर्गमूळ घेतला तर फक्त 2 नाही येत, 2 अधिक वजा 2 दोन्ही याचे उत्तर आहे. कारण की -2 चा पण आपण जेव्हा वर्ग घेऊ तो पण 4च येईल आणि 2 चा घेऊ तो पण 4च येईल, म्हणजेच हे दोन्ही त्याचे उत्तर आहे. म्हणजेच जर कोणी म्हणेल की वर्गमूळ काढा 4चा, तर आपल्याला लिहावं लागेल बेरीज आणि वजा दोन्ही पण घेऊन 2 लिहावं लागेल, म्हणजे दोन्ही पण त्याचे वर्गमूळ आहेत. ठीक आहे, म्हणूनच आपण इथे दोन्ही पण घेतले, बेरीजचं पण चिन्ह आणि वजाचं पण चिन्ह. ठीक आहे, आता काय उरलं, 2/9 ला आपण उजवीकडे पाठवला तर हे झालं आपलं उत्तर झालं. आता
एक्स ची किंमत आली म्हणजे हे मूळ आले, तर बघा दोन वेगवेगळी किंमत आली आहे एक्स ची, का बरं? एक वेळा आपण वजाचे चिन्ह घेऊन उत्तर घेऊ, एक वेळा आपण अधिकचे चिन्ह घेऊन, बेरीजचे चिन्ह घेऊन, म्हणजे आपल्याला दोन वेगवेगळे मूळ मिळाली एक या समीकरणाचे. ठीक आहे, बघा इथे लिहिलं आहे आपल्याला दोन वेगवेगळी मूळ मिळाली. एक मूळ मध्ये आपण काय घेतला, जे आपण वर्गमूळ घेतला होता त्याच्या बेरीजचे चिन्ह वापरला, एक मध्ये आपण वजाचे चिन्ह वापरलं. ठीक आहे, बरोबर. ही झाली वर्ग, पूर्ण वर्ग पद्धत, दुसरी पद्धत. ठीक आहे, आपण तीसरी. ठीक आहे, तर ही झाली आपली पूर्ण वर्ग करून मूळ काढण्याची पद्धत, दुसरी पद्धत. आपण तीन पद्धत शिकणार होतो. पहिली पद्धत आपण शिकलो अवयव पद्धतीने वर्ग काढायचं, दुसरी शिकलो पूर्ण वर्ग पद्धती, आणि तिसरी आहे सूत्र. सूत्र सोपी असते. सूत्र म्हणजे डायरेक्ट तुम्हाला एक बनवून आम्ही सूत्र देऊन दिला, आपण बनवला आणि बस त्याच्यात आपल्याला आपली किमती ठेवायच्या वेगवेगळ्या, आणि एक्स ची किंमत घ्यायची म्हणजे मूळ घ्यायचे. तर ते आपण पाठ भाग 3 मध्ये बघू. तर इथे आपण भाग 2 संपवू. ठीक आहे.